नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना 5 टीएमसी उजनीचे पाणी देण्याचा निर्णय रद्द केल्याच्या निषेधार्थ इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन। सार्वजनिक बांधकाम राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नांतून इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना 5 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता। राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी हा निर्णय रद्द केल्याची घोषणा केली। या निर्णयाचा निषेध करण्यासाठी इंदापूर तालुक्यातील निमगाव, केतकी, बेलवाडी, हिंगणगाव, इंदापूर शहर तसेच वडापुरी येथील संतापलेल्या शेतकऱ्यांनी पुणे सोलापूर महामार्ग, हिंगणगाव, इंदापूर बारामती रस्त्यावर टायर जाळून आंदोलन केले। आमच्या हक्काचे 5 टीएमसी पाणी आम्हाला मिळालेच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। उजनी धरणाकरिता इंदापूर तालुक्यातील शेकडो कुटुंबांनी त्याग केलेला आहे। 3 पिढ्यानंतर हातातोंडाशी आलेला घास कोणी हिरावून घेत असेल तर तो अन्याय आम्ही सहन करणार नाही। उजनीतून मंजूर झालेले हक्काचे 5 टीएमसी पाणी मिळवण्यासाठी आम्ही लढायला सज्ज आहोत, वेळ पडल्यास रक्तही सांडू असा इशारा इंदापूर तालुका शेतकरी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष श्रीमंत ढोले यांनी यावेळी दिला। पुणे सोलापूर महामार्गावरील हिंगणगाव येथेही या निर्णयाच्या विरोधात इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने टायर जाळून निषेध करण्यात आला। पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनावणे यावेळी म्हणाले, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलेल्या निर्णयाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। पाणी आमच्या हक्काचे असून आम्ही यापुढे न्यायालयीन लढाई लढून पाणी इंदापूरला मिळवण्याचा प्रयत्न करू। इंदापूर पंचायत समितीचा सदस्य सतीश पांढरे यावेळी म्हणाले, इंदापूर तालुक्याला मिळणारे पाणी आमच्या हक्काचे असून त्यासाठी इंदापूर तालुक्यातील 21 गावांना जलसमाधी मिळाली आहे। यावेळी परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। टिटवाणूसाठी प्रतिनिधी विजय डांबेरे यांच्यासह व्हिडिओ अटल क्षितिज टपाल। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।